नैसर्गिक शेती, ॲग्रोफॉरेस्ट्री आम्ही तर नैसर्गिक आंबा बाग व त्यात सहजीवन आंतरपीक म्हणून बहुवार्षिक तुरीची लागवड केलेली आहे. हे आता दुसरे वर्ष आहे. इथं मशागत संपूर्णपणे बंद आहे. सगळा बायोमास आंतरपिकं असतील काय असेल तो इथं जमिनीवर पडतो. तुरीचा पाला पाचोळा इथं पनवळून जमीन सर्व आच्छादित झालेली आहे. अनेकविध सजीवांना अनेकविध सजीवांचं इथं अस्तित्व आहे. नैसर्गिकरित्या भरपूर असा बायोमास विविध भाजीपाला पिकं तूर तणे यांचा इथं पळत सतत पळत असतो. अनेक विध सजीव इथं जमीन सुधारण्यासाठी कार्य करत आहात. जो बायोमास लवकर विघटित होत नाही अशा बायोमासाचं पण इथं उधी वाळवी अशा सुपीक मातीत रूपांतरित करीत आहे. छाटणी केलेल्या तुरीच्या काड्या असतील, वांग्याच्या काळ्या कास्ट असेल किंवा इतर काही, सर्व याचं उधीने इथं मातीमध्ये परावर्तित केलेलं आहे. हा पा बायोमास. एक वर्षाची ही आंब्याची झाडं 4 ते 5 फूट 6 फूट अशी त्यांची हाईट आहे. एका वर्षात एवढी हाईट होत नाही पण तुरीच्या सहजीवनामुळे आणि तुरीमुळे हे शक्य झालेलं आहे. एक नैसर्गिक ग्रीन हाऊस तुरीचं इथं तयार झालेलं आहे. ही बहुवार्षिक तुरीचं वाण आहे. जबरदस्त फ्लॉरिंग चार ते पाच दाणे शेंग गुच्छात शेंगा आहेत. असा जबरदस्त असा बहार आंब्याची बाग 4 ते 5 वर्षात येईल तोपर्यंत तिथं आम्ही तुरीचे उत्पादन घेत आहोत. हे यावर्षी दुसरं वर्ष आहे. मे 2017 ही लागवड करण्यात आली होती तुरीची आणि आंब्यांची जागेवर कोया टाकून.
शेंगांच्या वजनाने झाडं लपून गेलेली आहेत. 12 ते 13 ते 15 फूट एवढी हाईट आहे, परंतु ती खाली लपली. पाहू शकता जबरदस्त फ्लॉवरिंग आणि गिनत अशा शेंगा मोजल्या जाऊ शकत नाही. शेंगांच्या वजनाने फांद्या खाली लपलेल्या आहेत सगळ्या. ६ फूट हाईट आहे या आंब्याची एका वर्षात.